मंडळी दानवे हे आता फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोडचा आमदार ठरवतील. वांगी गावात तुम्ही ज्या साड्या वाटल्या होत्या त्या काही लोकांनी जाळल्या, त्याची व्हिडिओ देतो. सर्व बोगस लोक आहे. असं आहे, आता अब्दुल सत्तार बद्दल मी बोलणं, बायका आमच्या आणि साड्या त्याच्या, असा कोण स्वाभिमानी माणूस साडी घेणार आहे? बायका आमच्या आहेत आणि साड्या त्याच्या आहेत, म्हणले वाटत कोणी स्वाभिमानी माणूस त्याची साडी घेईल आणि साड्या का वाटतो? पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ. आता रावसाहेब दानवे यांचा पराभव जो झाला त्या पराभवामध्ये काही मंडळींनी आमच्यामुळे पराभव झाला, त्यांच्यामुळे पराभव झाला असं सांगितलं आहे आणि ते आता माझ्या पराभवाची जबाबदारी घेत आहेत. पण मी काही कच्च्या गोट्या खेळणारा खिलाडी नाही आहे असं त्यांनी ठणकावून रावसाहेब दानवे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे आणि विरुद्ध अब्दुल सत्तार अशी लढत बघायला मिळू शकते. मंडळी कल्याण काळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत किंवा काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि कधी काळी कल्याण काळे यांचे सहकारी असलेले अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत आपला प्रासंगिक करार असल्याचं जाहीर केलेलं होतं. त्यामुळे हा प्रासंगिक करार आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तुटणार आहे का आणि अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा घरवापसी करून काँग्रेसकडनं सिल्लोड विधानसभा निवडणूक लढवणार आहेत का, या देखील चर्चा सध्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्याचबरोबर कल्याण काळे यांच्या विजयामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे असं देखील सांगितलं बोललं जात आहे. आता या गोष्टीला दुजेरा त्यांनी पण स्वतः दिलेला नाही आहे की असं काही झालेलं नाही. त्यांनी म्हटलेले आहेत की रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये त्यांना लीड कमी आहे, मग त्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं आहे का असं देखील यावेळेस अब्दुल सत्तारांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे अब्दुल सत्तार हे आता काय निर्णय घेतात, कोणत्या पक्षाकडनं ही निवडणूक लढवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. ते शक्यतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनंच ही निवडणूक लढवतील, कारण त्यांना आता सध्या छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे, त्यामुळे निश्चित मोठी जबाबदारी सध्या त्यांच्याकडे आहे. आणि एवढं मोठं पद असताना त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षांमधनं लढणं हे त्यांच्यासाठी सध्या संयुक्तिक नाही आहे असं देखील बोललं जात आहे. तर मंडळी पालोदकर, प्रभाकरराव पालोदकर हे कायम अब्दुल सत्तारांच्या विरोधात लढत आलेले आहेत. चांगली टफ त्यांनी असंख्य वेळा अब्दुल सत्तारांना दिलेली आहे. मागच्या निवडणुकीमध्ये ते अपक्ष पद्धतीनं लढले होते परंतु त्यांचा पराभव झाला. त्यांचा पराभव हा 10% मतदान त्यांना कमी मिळालं म्हणून झाला आहे. साधारणतः 23,000 ते 24,000 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे. सत्तारांना 123,383 मतं होती तर पालोदकरांना 99,002 मतं होती. त्यामुळे पालोदकर आता अपक्ष पद्धतीनं लढतील की पालोदकरांचं आणि कल्याण काळेंचं जे राजकीय नातं आहे त्या नात्यामध्ये कल्याण काळे पालोदकरांच्या पंखांमध्ये बळ भरतील आणि त्यांना काँग्रेसकडनं उमेदवारी मिळवून देतील हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं आहे. परंतु रावसाहेब दानवे हे आता अब्दुल सत्तार यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील राहतील एवढं मात्र या मतदारसंघामधनं सांगण्यासारखं आहे. आणि पालोदकरांना यावेळेस कल्याण काळेंची पण ताकद मिळू शकते आणि पराभवाचा बदला घेण्यासाठी रावसाहेब दानवेंची पण ताकद मिळण्याची शक्यता आहे, किंवा रावसाहेब दानवे या ठिकाणाहून आणखी दुसरा कुठला एखादा तगडा उमेदवार देतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु कायमचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते प्रभाकरराव पालोदकर हेच राहिलेले आहेत. त्यामुळे प्रभाकरराव पालोदकर आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये जर ही लढत झाली तर तिसरा उमेदवार जो दानवेंचा पुरस्कृत असेल किंवा दानवे ज्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करतील असा कुठला उमेदवार या मतदारसंघात येतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तर म्हणजे या 3 विधानसभा मतदारसंघांचा हा घेतलेला आपण आढावा आहे. तुम्हाला कसा वाटला, कोण या ठिकाणाहून उमेदवारी मिळवेल, कोणत्या पक्षाकडनं उमेदवारी मिळवेल आणि कोण विजयी होईल हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद. कसा ठरवतील ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि कल्याण काळे यांनी या ठिकाणाहून विजय मिळवला. कल्याण काळे जे फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं लढत आलेले आहेत ते कल्याण काळे आता लोकसभेला गेले आहेत. तर
एका अर्थाने हा मतदारसंघ आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही आघाड्यांसाठी दोनही युत्यांसाठी आता पुढे गेलेले आहेत, त्यांची बढती झालेली आणि त्यामुळे हा मतदारसंघ आता रिक्त झाला आहे. तर जाणून घेऊयात फुलंब्री विधानसभा मतदारसंघाबद्दल. फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 हरिभाऊ बागडे यांनी कल्याण काळे यांचा पराभव केला आणि या पराभवामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी जी उचलली होती ती अनुराधाताई चव्हाण यांनी उचलली होती. राष्ट्रवादीकडनं त्या लढल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणात मतविभागणीचा फटका हा कल्याण काळेंना 2019 बसला होता. हरिभाऊ बागडे यांचा या ठिकाणी विजय हा झालेला होता. त्यामुळे या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जो फुलंब्रीचा विधानसभा मतदारसंघ जो रिक्त झालेला आहे त्या मतदारसंघामधनं आता अनुराधाताई चव्हाण ह्या मोठ्या प्रमाणावर तयारी करतायत. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे होल्डिंग्स बॅनर्स हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये लागलेले आहेत. भावी आमदार म्हणून त्यांचे बॅनर्स लागलेले आहेत. त्यामुळे फुलंब्री या विधानसभा मतदारसंघामधनं त्या रेसमध्ये आहेत आणि त्यानंतर भाजपकडनं त्या ही निवडणूक लढू शकतात. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा जो उमेदवार या विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी काळात दिसू शकतो तो म्हणजे विलास आवताडे. विलास आवताडे हे कल्याण काळे यांचे अत्यंत निकटवर्ती आहे. यावना या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये विलास आवताडे यांनी सावलीप्रमाणे कल्याण काळे यांची साथ दिलेली आहे. तर निश्चितच जो विधानसभा मतदारसंघ कल्याण काळे यांनी कधी काळी विजयी केलेला होता तो मतदारसंघ आता ते विलास आवताडे यांच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करणार आणि त्यांच्यासाठी तो काँग्रेसकडनं मागवून घेणार. त्यामुळे या मतदारसंघात आता भाजपकडनं अनुराधाताई चव्हाण ह्या भाजपकडनं असतील तर विलास अवताडे हे काँग्रेसकडनं ही निवडणूक लढू शकतात. मंडळी या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये विजय आणि पराजय ज्यांच्यामुळे निश्चित झाला असे मंगेश साबळे हे देखील एक मोठे प्लेअर या विधानसभा मतदारसंघामध्ये असणार आहे. आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीनं मतदान हे लोकसभेला घेतलेलं आहे ते मतदान बघता यावेळेस या ठिकाणी तिरंगी लढत ही निश्चित होण्यासारखी होऊ शकते. त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे जे अनुराधाताई चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न करतील युतीचा धर्म म्हणून, परंतु अनुराधाताई चव्हाण ह्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात हरिभाऊ बागडे यांच्या निकटवर्ती आहेत. त्यांच्या तालमीत त्यांनी असंख्य राजकीय आखाडे जिंकलेले आहेत आणि त्यामुळे विधानसभेच्या या आखाड्यामध्ये हरिभाऊ बागडे हे अनुराधाताई चव्हाण यांच्यासाठी किती मदत पुरवतात आणि त्यानंतर कल्याण काळे हे विलास आवताडे यांच्यासाठी किती कसोशीने प्रयत्न करतात आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जर उमेदवार देण्याचं ठरवलं आणि त्यांनी उमेदवारी जर या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं मंगेश साबळे यांना दिली तर निश्चितच ही लढत अतिशय मोठी लढत आपल्याला या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं बघायला मिळू शकते. परंतु या लढतीमध्ये पराभवाचा बदला घेण्यासाठी रावसाहेब दानवे हे देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला दिसतील आणि ते कुणाच्या बाहूमध्ये ताकद भरतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं. भाजपकडनं निश्चितच अनुराधाताई चव्हाण यांची उमेदवारी ही फिक्स मानली जाते आहे, परंतु या ठिकाणी असंख्य उमेदवार हे देखील तयारी करतात जे भाजपच्याच गटामधले आहेत. आता त्यांना तिकीट मिळवून देण्यात दानवे यशस्वी ठरत आहेत की अनुराधाताई चव्हाण यांना तिकीट मिळवून देण्यात बागडे यशस्वी ठरत आहेत, कारण दोनही नेते हे राष्ट्रीय नेते झालेले आहेत आणि तीनही नेते म्हणजे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तीनही नेते हे राष्ट्रीय नेते आहेत. कल्याण काळे हे देखील आता लोकसभेला गेले आहेत त्यामुळे ते राष्ट्रीय नेते झाले आहेत. त्यामुळे हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झाले आहेत त्यामुळे ते देखील राष्ट्रीय नेते आहेत आणि रावसाहेब दानवे तर हे गेली 5 टर्म निर्विवाद खासदार होत मोठं पद त्यांच्याकडे भाजपमध्ये होतं. त्यामुळे या दोघांमध्ये भाजपमधील रावसाहेब दानवे आणि हरिभाऊ बागडे यांच्यामध्ये या जागेसाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळू शकते. बागडेंकडनं उमेदवारी ही अनुराधाताई चव्हाण यांच्यासाठी, दानवेंकडनं कोण उमेदवार दिला जाऊ शकतो किंवा कुणाचं नाव ते पुढे करतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. आणि मंडळी एक अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगावीशी वाटतं की दानवेंकडे आता विधानसभेचं एक मोठं
पद विधानसभा निवडणुकांसाठीची मोठी जबाबदारी ही दानवेंकडे देण्यात आलेली आहे, त्यामुळे खूप सारे अधिकार हे दानवेंकडे देखील विधानसभेचे उमेदवार निवडीचे आहेत. त्यामुळे दानवे कुणाच्या नावाला शिक्का मोर्तब करतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या मतदारसंघात दानवे हे उमेदवार ठरवू शकतात. चला तर पुढील मतदारसंघाचा विचार करूयात. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघ. म्हणजे 2019 कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये उदयसिंग राजपूत विजयी झाले होते. हर्षवर्धन जाधव जे रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत ते पराभूत झाले होते आणि संतोष कोल्हे यांनी निर्णायक मतं घेतली होती. 43,625 मतं संतोष कोल्हे यांनी घेतली होती. राष्ट्रवादीचं ते उमेदवार होतं. परंतु यावेळेस आता दानवेंची कन्या कन्नड जिंकणार का अशा स्वरूपाच्या बातम्या समोर येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मागील 2 वर्षांपासून संजना जाधव या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात तयारी करतायत. हर्षवर्धन जाधव यांच्या त्या पत्नी आहेत, रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. रावसाहेब दानवेंचे जावई हे हर्षवर्धन जाधव आहेत. परंतु ते आता अपक्ष पद्धतीनं लढतील की पुन्हा एकदा मनसेमध्ये जातील की पुन्हा एकदा ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा रस्ता धरतील हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांना उमेदवारी कुठल्या पक्षाकडनं मिळते, कारण शिवसेना उदयसिंग राजपूत हे सध्या या ठिकाणाहून विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी रावसाहेब दानवे ज्यांना भाजपाने विधानसभेची मोठी जबाबदारी दिलेली आहे ते निश्चितच भाजपकडे हा मतदारसंघ राखण्यास यशस्वी होतील असं देखील बोललं जात आहे. शिवसेनेकडनं हा मतदारसंघ काढून घेतला जाऊ शकतो युतीमध्ये आणि तो भाजपच्या गटात आणण्यासाठी दानवे प्रयत्नशील राहतील आणि ते त्यांच्या मुलीला या ठिकाणाहून निश्चितपणे उमेदवारी मिळवून देण्यात प्रयत्नशील असतील. तर अशा पद्धतीनं दानवेच या मतदारसंघात देखील कन्नड विधानसभा मतदारसंघात देखील दानवेच हे उमेदवारी हे ठरवू शकतात आणि त्यांच्या मुलीला ते विजयी करण्यासाठी पुन्हा एकदा ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रयत्नशील असतील. तर मंडळी अशा पद्धतीनं